आरोग्य सेतू या ॲपमुळे कोविड एकोणीस पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाचशे शहाण्णव जणांची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे संदेश संपर्कात आलेल्या व्यक्तींना पाठवण्यात आले आहेत अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आरोग्य सेतू हे भारत सरकारद्वारे विकसित डिजिटल सेवा पुरवणारे मोबाईल ॲप आहे कोविड एकोणीस संक्रमणाच्या संभाव्य जोखीमेबाबत कळवणे आणि निरोगी राहण्यासाठी अंमलात आणण्याच्या सर्वोत्तम पद्धती तसेच कोविड एकोणीस महामारीशी संबंधित लागू व वा निवडक वैद्यकीय ॲडवायझरी पुरवण्याचा यात समावेश आहे आरोग्य सेतू हे सामान्य कृती करत असताना ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला असाल त्या सर्वांचा तपशील रेकॉर्ड करण्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वापरते आणि जर त्यापैकी कोणाचेही नंतर कोविड एकोणीस पॉझिटिव्ह म्हणून निदान झाल्यास कळविले जाते या ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्याची स्थिती माध्यम विभागात विविध चित्रीकरणातून जनजागृतीबद्दल माहिती दिली जात आहे यामधून शिक्षित करण्यात येत आहे कोविड एकोणीसबाबत राज्यनिहाय अद्ययावत माहिती दिली जात आहे ई पास बाबतची माहितीही मिळत आहे बारा कोटी अठ्ठावन्न लाख भारतीय हे ॲप वापरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन लाख सहा हजार आठशे एकोणसत्तर जण हे ॲप वापरत आहेत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी छत्तीस रुग्णांकडे ॲपचा वापर होत आहे एक लाख तेवीस हजार नऊशे पन्नास व्यक्तींनी या ॲपच्या माध्यमातून स्वतःची माहिती अपडेट केली आहे एखाद्या व्यक्तीचे कोविड पॉझिटिव्ह निदान झाले असेल तर चाचणी प्रयोगशाळा ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे कोविड एकोणीस चाचणीसाठी मध्यवर्ती सरकारी संस्था यांच्याकडे शेअर करते आय सी एम आर ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेसमार्फत कोविड एकोणीस पॉझिटिव्ह व्यक्तींची यादी आरोग्य सेतू सर्व्हरवर शेअर करते जर कोविड एकोणीस निदान झालेल्या व्यक्तीकडे आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल केलेले असेल तर सर्व्हर ॲप स्टेटस अपडेट करते आणि या व्यक्तीसाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करते पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील पाचशे शहाण्णव जणांची माहिती या ब्लूटूथ कनेक्शनच्या माध्यमातून या ॲपमुळे मिळाली या पाचशे शहाण्णव जणांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य काळजी घेण्याबाबत संदेश पाठवण्यात आला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाड